मुराबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा हे गार्डनमध्ये येऊन एकमेकांसोबत प्रेमाच्या गप्पा मारत असतात अक्षयने रमाला अंगठी घातलेली असते तेवढ्यात आभ्या पाठीमागून येत म्हणतो की काय चाललंय दोघांचं तर आभ्या म्हणतो की साखरपुडा हा आद्याचा आहे पण तुमच्या दोघांचेच इकडे प्रेमाचे कारंजे कसे फुलू राहिलेत तर रमा म्हणते की अभिदादा तुम्ही काहीही बोलता तेव्हा आभ्या म्हणतो काहीही कसं तर इकडे जानवी आणि रेवा जान्हवीच्या रूममध्ये लव लेटर लिहित असतात ते लव लेटर रमाच्या बॉयफ्रेंडने रमाला लिहिलेले असे ते दाखवत असतात त्यामध्ये रेवा ही लिहू लागते की माझी प्रिय डार्लिंग रमा तुझा हात हातात आहे असं वाटतं तेव्हा जान्हवी म्हणते की किती उद्धड भाषा आहे तर रेवा म्हणते की अगं त्या वस्तीवरचे मुलं ही अशीच भाषा वापरतात मी दोनदा ऐकलंय तेव्हा जान्हवी म्हणते तुझ्याच भाषेतली तर रेवा त्या वस्तीतल्या भाषेत लव लेटर लिहित असते रेवा लिहिते की रामा डार्लिंग मी तुझ्या लवशिपसाठी एखाद्याचा जीव घेईन किंवा जीव देईन तर रेवा म्हणते की आपण त्याचं नाव रोहन ठेवू कारण ऑलरेडी वस्तीमध्ये रोहन नावाचा मुलगा राहतोय तर जान्हवी म्हणते पण त्याला कळले तर तेव्हा रेवा म्हणते आपल्याला तर तेच पाहिजे ना तर रेवा म्हणते की अक्षय रमाला विचारेल की तू रोहन नावाच्या मुलाला ओळखतेस का तेव्हा वस्तीतील असल्यामुळे रमा हो म्हणेल आणि मग सगळाच बॉम्ब फुटेल तेव्हा रेवा आणि जान्हवी दोघीही हसू लागतात तेवढ्यात रमा रेवा असा आवाज करत तिथे येते रमा तिथे येऊन रेवाला म्हणते की तुम्ही इथे काय करताय बाहेर सर्वजण निघालेत तर जानवी म्हणते आय्या निघाले मला शेल्फी काढायचा होता असे म्हणत जान्हवी ही बाहेर निघून जाते तर रेवा रमाला म्हणते की अगं रमा मला बाहेर यायचंच होतं पण तुझी ही जानवी ताई आहे ना बाहेर काहीतरी काढ्या करील म्हणून मी तिला इथे बोलण्यात गुंतवून ठेवले ते ऐकून रामा म्हणते की रेवा तू माझी आणि घराची किती काळजी करतेस तेव्हा तू इथे असताना मला काहीच काळजी नाही आहे आता तर रामा म्हणते की रेवा तुला माहीत आहे ना आपली यारी अख्ख्या जगात भारी थोड्यात पाठी सीमा ही रामाला हका मारते तेव्हा रामा ही बाहेर निघून जाते तर रेवा विचार करत म्हणते की रामा तू कसली मेड आहेस ग किती पटकन विश्वास ठेवते आणि आता मी असे काही करणार आहे की रमा तुझा संसार तर चालू असेल पण तो ढवळलेला असेल इकडे अनय आणि आद्याचा साखरपुडा होऊन सर्व पाहुणे हे घरी गेलेले असतात तर रमाकांत हा आद्यासमोर बसून इमोशनल होत आद्या आता लग्न होऊन सासरी जाणार असे म्हणत असतो तेव्हा आद्या म्हणते की आता बागा लग्न होऊन मी सासरी जाणार आणि माझ्या रूममध्ये मी एकटीच माझा वेळ घालवत असते तेव्हा आता मला तुमच्यासोबत राहायचं आहे आणि वेळ घालवायचा आहे तर अक्षय म्हणतो की आद्या तू आई आजीच्या रूममध्ये राहा ना मग तर अद्या म्हणते की आई आजीला खूप कामं असतात तर आई आजी म्हणते की मग असं कर तू रामाच्या रूममध्ये राहा तर आजी म्हणते की रमा जाईल आद्याच्या खोलीत झोपायला तेव्हा अक्षय म्हणतो काय तर आजी म्हणते अगं रमा थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे तर अक्षय रामाला नाही म्हणण्यासाठी खुनावतो तर रामा म्हणते चालेल तर सीमा म्हणते की रमा एकदा अक्षयला विचार नाही तर तो रागावेल तर रामा म्हणते की आई मी असं कुठं लांब चालली घरात तर आहेस तेव्हा आई आजी म्हणते ठरलं तर मग रामा ही आद्याच्या रूममध्ये जो दरवाज झोपायला जाणार तर आई आजी म्हणते की चला आता खूप संध्याकाळ झाली झोपायला जा तेव्हा सर्वजण आपापल्या रूममध्ये येऊ लागतात तर रेवा ही ऑलरेडी अक्षयच्या रूममध्ये ते लव लेटर लपवण्यासाठी आलेली असते तेवढ्यात अक्षयचा आवाज येतो तर रेवा ही अक्षयच्या बाथरूम मध्ये लपते तेव्हा अक्षय आणि रमा हे आतमध्ये येतात तर अक्षय रमावर भडकत म्हणतो की तुला काय गरज होती तिथे असे बोलायची आता रात्री मी एकटा काय करू तर रमा म्हणते की तुम्ही सुद्धा लहान मुलांसारखेच वागतायत इकडे रेवा ही बाथरूममध्ये असताना विचार करते की हे दोघे इथे कसे आले आणि आता मी बाहेर कशी जाऊ इकडे आय्याजी आणि शशिकांत त्यांच्या रूममध्ये ड्रिंक्स करत असतात तेव्हा अय्याजी म्हणते की रमा आणि अक्षयचा एकमेकापासूनचा दोरावा आपल्या पथ्यावरच पडणार आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की अय्याजी हे सर्व झालंय ते माझ्यामुळे शशिकांत म्हणतो की माझा बछडा माझ्या वचनाला जागतोय तेव्हा अय्याजी म्हणते की पण आता तुझ्या वचनाची सुद्धा मुदत संपत आली आणि आता अक्षय सुद्धा रामाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय इकडे अक्षय रामावर रागावत म्हणतो की जा तू आद्याबरोबर बरोबर जाऊन झोप कोणी तुला काहीही म्हणतंय आणि तू त्यांचंच ऐकते त्यानंतर अक्षय हा बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी जाऊ लागतो तर रेवा विचार करते की आता अक्षय जर आतमध्ये आला तर काय होईल तर अक्षय हा बाथरूमचा दरवाजा अर्धा उघडतो आणि आतमध्ये जाणार तेवढ्यात सीमा अक्षयला हाका मारत म्हणते की अक्षय जरा इकडे ये तर बाथरूममध्ये जात असलेला अक्षय हा सीमाकडे जातो तेव्हा रमासुद्धा अक्षय पाठीमागे जाते ते तेवढ्यात रेवा ही बाथरूममध्ये बाहेर निघते आणि म्हणते की आता हे पत्र अक्षयला दिसेल असेच ठेवावे लागेल तेव्हा ते ठेवून ते रेवा तेथून निघून जाते इकडे सर्वजण आद्याच्या रूममध्ये जमतात सीमाने सर्वांसाठी चहा बनवलेला असतो तर रमा आणि अक्षय सर्वजण एकमेकांसोबत गप्पा मारू लागतात तर रमा म्हणते मी जर कॉलेजला गेले असते तर तुमची आणि माझी भेट झालीच नसती कारण तुम्ही पाच वर्षांनी मोठे आहात आणि मला भेटण्यासाठी मग तुम्हाला पाच वेळा नापास व्हावे लागले असते तेव्हा सर्वजण पुन्हा हसू लागतात तर अक्षय विचार करत रमाला म्हणतो की रमा मी तुझ्या कॉलेजमध्ये मोठा असल्यामुळे प्रोफेसर होऊन आलो असतो तर असा तू विचार कर ना मग झाली असती की नाही आपली भेट तेव्हा आद्या म्हणते की मग प्रोफेसर हा स्टुडंटच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यानंतर मग झाली असती गिटार वाजायला सुरुवात तर रमा लगेच त्या आठवणीमध्ये हारवून जाते रमा ही सायकलवरून कॉलेजला जाऊ लागते आणि आता ती एक कॉलेज स्टुडंट असल्यामुळे कॉलेजला जात असते तर अक्षय हा टीचर झालेला असतो तेव्हा रमाच्या प्रेमामुळे टीचर झालेल्या अक्षयने रमाला भेटण्यासाठी बोलावलेले असते तर रमा ही सायकलवरून तिथे आलेली असते अक्षयकडे बघत रामा म्हणते की सर तुम्ही मला बोलावलं तर टीचरच्या वेशातला अक्षय म्हणतो की हो आणि बस ना रमा तेव्हा रमा ही अक्षयजवळ येऊन बसते रमा बसताच अक्षय म्हणतो की मी तुला जाऊ प्रेमाच्या गावा हे पुस्तक वाचायला दिलं होतं तर रामा म्हणते हो सर वाचलं मी तेव्हा अक्षय म्हणतो मग कसं वाटलं रामा म्हणते मला खूप आवडली ती कविता तर अक्षय म्हणतो की नुसती आवडली की काळजाला भिडली रामा म्हणते खरं सांगू का ती कविता माझ्या काळजाला भिडली तेव्हा अक्षय म्हणतो मग मला तू सर्व कविताचा आता सारांश सांगशील का ते ऐकून रामा म्हणते की सर त्यामधून प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे मला समजलं तर अक्षय म्हणतो एकदम करेक्ट पण रामा म्हणते सर हे तुम्ही मला वर्गातही विचारू शकत होता इथे मला या एकांटे स्थळी का बोलावलंय तेव्हा अक्षय म्हणतो की कारण रामा माझं तुझ्यावरती प्रेम जडलंय आणि पटकन अक्षय हा रामाच्या शेजारी येतो आणि म्हणतो की रामा मला तुझ्या डोळ्याच्या प्रेमाच्या डोहात बुडवून जायचंय आणि रमा मी तुला वचन देतोय मी तुझी साथ कधी सोडणार नाही तेव्हा लाजत रमा म्हणते की सर काय बोलता हे तुम्ही तेव्हा अक्षय आणि रमा दोघेही एकमेकांसोबत एकमेकांना मिठी मारत छत्रीखाली येतात तेवढ्यात प्रिन्सिपल बनून आभ्या तिथे येतो आणि अक्षय रामाकडे बघत म्हणतो की सातशे सत्त्याहत्तर वेळा तुम्हाला आता या कॉलेजमध्ये नोकरी मिळणार नाही काय चाललंय तुमचं हे तेव्हा अक्षय प्रिन्सिपलला हात जोडत म्हणतो की मला माफ करा पण माझं या विद्यार्थिनीवरती प्रेम जडलंय तेव्हा प्रिन्सिपल हे रमाला विचारतात की रमा हे काय म्हणतात तेव्हा रमा म्हणते हो आहे आमचं एकमेकांवरती प्रेम आभ्या म्हणतो की आता तुम्ही ऐका तुम्ही दोघे लग्न करा शुभ कार्याला आता वेळ नको असे म्हणत आब्या हा ॲक्टिंग संपवतो तर सर्वजण पुन्हा त्यांच्या जगात भानावरती आलेले असतात आणि त्या रूममध्ये हसू लागतात त्यानंतर रमा तिची स्टोरी पुढे कंटिन्यू करते आणि अक्षयला म्हणते की अक्षय मग आपल्या प्रेमाच्या नात्यामध्ये एखादी दुसरी मुलगी व्हिलन म्हणून आली तर तेवढ्यात एक मुलगी पळत पळत रस्त्याने जात असते तर तेवढ्यात दरवाज्यावरती टकटक असा आवाज येतो तर अक्षय म्हणतो आली वाटतं विलन अक्षय विचार करतो की आता एवढ्या रात्री कोण आलंय तर अक्षय हा दरवाजा उघडतो तर समोर एक मॉडर्न वेशातले कपडे घालून एक मुलगी तिथे आलेली असते तेव्हा अक्षय तिच्याकडे बघतो तर ती मुलगी थोडी गडबडलेली असते तेव्हा आता ही तिसरी व्यक्ती नवीन कोण हे बघण्यासाठी आणि ती व्यक्ती आता रमा अक्षयच्या प्रेमामध्ये येणार का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा